मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एकनाथ खडसे यांनी असं म्हटलंय, मात्र पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य आहे हे सांगायलाही ते विसरले नाही। पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करणार असं ते म्हणतायत। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एकनाथ खडसे सुद्धा आहेत, मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ खडसे यांनी सांगितलंय। पक्षाच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो करणार असंही सांगायला ते विसरले नाहीत। कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत काम करेन असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहे नाही झालं तरी मला आनंद आहे। मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या आदेशाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे नाराजगीचा प्रश्नच येत नाही याच्यामध्ये। मी लढवई आहे आणि त्यामुळे मी या सरकारच्या विरोधात 15 वर्ष झाले लढतोय, म्हणून मला या सर्वांपेक्षा जास्त आनंद झाला की माझं सरकार येत आहे, एकट्याच्या बळावर सरकार येत आहे, त्याच्यापेक्षा काय आनंद व्हावा। बिलकुल त्याच्यामध्ये बघा की पक्ष पक्ष आहे आणि पक्ष नेहमी उचित सन्मान करतोय। इतके वर्ष मला पक्षाने संधी दिली हे त्याचंच कारण आहे। हे बघा, मागणी करणं आणि त्या संदर्भामध्ये निर्णय घेणं हे सर्वस्व पार्टीच्या हातामध्ये, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे। मी वारंवार सांगितलं, पक्षाने कोणताही निर्णय घेतला तरी त्या निर्णयाचा सन्मान आणि आदर मी करणारा माणूस आहे। मी पक्षाचा 40 वर्षापासून आधीपासून पक्ष स्थापनेच्याही आधीपासून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षाच्या आदेशाचा आतापर्यंत मी आयुष्यात कधी अवमान केलेला नाही। आता हे पक्षाच्या आदेशाचा सन्मान आम्ही करणार आहोत। देखिए, निर्णय होना बाकी है तो रेस का क्या सवाल होता है। जब 4:30 बजे मीटिंग होगी हमारे विधायक दल की, विधायक दल की मीटिंग में जो निर्णय होगा, निर्णय अभी आना बाकी है, तो नाराजगी या खुशी की कोई बात ही नहीं होती। हम राधे करेंगे क्या निर्णय होगा, और जो भी निर्णय होगा, जो भी निर्णय होगा उसका उचित सम्मान हम करेंगे। और हमें आनंद है कि हमारी सरकार आ रही है, इसका सबसे बड़े आनंद और खुशी मुझे है। जय हिंद, जय महाराष्ट्र। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।